इम्रान खानला लाहोर मधून अटक। पुण्यातील मसोबावाडी दुर्घटना प्रकरणी कारवाई, विहीर मालक आणि कंत्राटदाराला अटक, दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी, नागोठणे ते पनवेल टप्प्यातील महामार्गाची पाहणी। उद्धव गटाचे दोन नेते अडचणीत, कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी पेडणेकर आणि वायकराम विरुद्ध गुन्हा दाखल। एडलवाइज कंपनीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा, नेहा देसाईंच्या तक्रारीनंतर कारवाई। मनमाडला 25 दिवसाआड पाणी पुरवठा, वागदर्डी धरणात कमी पाणी साठा, नगरपालिका 11 खासगी विहीर अधिग्रहित करणार।